ओके आता आपण एंडोस्केलेटन मध्ये ॲक्सियल स्केलेटनचे सर्व बोन जवळपास शिकलो, पूर्ण ॲक्सियल स्केलेटन आपला झाला. याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मी ॲक्सियल स्केलेटनमध्ये किती बोन्स येतात ते मी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर मी तुम्हाला शोल्डर गर्डल पण सांगितलं की टू क्लॅव्हिकल अँड टू स्कॅपुला युनाइट टू फॉर्म शोल्डर गर्डल. आता जिथे शोल्डर गर्डल संपलं तिथून आपला अप्पर लिम सुरू होतो. ह्या अप्पर लिममध्ये एका हातात किती बोन्स असतात? अप्पर लिंब आणि अप्पर लिम्स दोन असतील तर दोघांचा आकडा आपल्याला एम सी क्यूमध्ये लिहावा लागेल. त्याच्यामध्ये अप्पर लिममध्ये पहिला जो भाग असतो याला आर्म म्हणत असतात, आर्म. आणि आर्ममध्ये जे बोन बसलेलं असते याला म्हणतात ह्युमेरस. ॲक्च्युली ह्युमेरस अप्पर लिममधलं सर्वात लांब असणारं बोन आहे. ह्युमेरस लाँगेस्ट बोन ऑफ अप्पर लिममध्ये येते. पूर्ण बॉडीतलं लाँगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन फीमर येते. अप्पर लिम्सशी रिलेटेड लाँगेस्ट बोन विचारलं तर आपल्याला ह्युमेरस लिहायचं आहे. ह्युमेरस हा शब्द जो आलेला आहे हा ह्युमेरस एका सेन्सेशनचं नाव आहे. म्हणजे जसं आपल्याला संवेदना होतात, जे सेन्सेशन होतात, जसं पायाला मुंग्या आल्या तर आपल्याला टिंगलिंग सेन्सेशन आपण म्हणतो की पायामध्ये टिंगलिंग सेन्सेशन होत आहे. जर हातावर समजा हातोडी लागली तर आपण थ्रॉबिंग सेन्सेशन म्हणतो. तसं इलेक्ट्रिकचा करंट लागल्यानंतर जे आता शरीरात मुंग्या धावतात त्या सेन्सेशनला ह्युमेरस सेन्सेशन म्हणतात. मग ते ह्युमेरस नाव या बोनला सायंटिस्टनं दिलं त्याच्यासाठी दिलं की बरोबर ह्युमेरसच्या या साईडला आपल्याला काहीही लागलं तर इथे आपल्याला पूर्ण हातात मुंग्या धावल्यासारखं होते आणि त्या सेन्सेशनला ह्युमेरस सेन्सेशन म्हणतात. आणि ते सेन्सेशन फक्त बॉडीत ह्याच बोनवर सापडते म्हणून याला आपण ह्युमेरस म्हणतो. पण ह्युमेरसचं ॲक्च्युअल नाव ब्रॅकियम आहे. म्हणून तुम्ही पहा आपल्या आर्ममध्ये जे बोन आहे ज्याला आपण ब्रॅकियम म्हणतो त्या ब्रॅकियमजवळून जी आर्टरी पास होते तिला ब्रॅकियल आर्टरी म्हणतो. आणि ब्रॅकियल आर्टरी सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपण शिकतो, ज्याच्यावर डॉक्टर लोक ब्लड प्रेशर मोजतात त्या आर्टरीला आपण ब्रॅकियल आर्टरी म्हणतो. किंवा तुमच्या आर्ममध्ये ज्या दोन मसल्स बसलेल्या आहेत, फ्रंटमध्ये बायसेप ब्रॅकाय आणि मागच्या साईडनं ट्रायसेप ब्रॅकाय. बाय म्हणजे दोन, सेप म्हणजे हेड. मी मसलमध्ये शिकवणार तुम्हाला. म्हणजे आर्मशी रिलेटेड कोणती गोष्ट स्केलेटनमध्ये आली तर पहिले ब्रॅकियम शब्द लक्षात ठेवायचा. जसं ब्रॅकियम म्हणजे ह्युमेरस कारण ते आर्ममध्ये असते. आर्ममध्ये असणारी आर्टरी ब्रॅकियल आर्टरी, आर्ममध्ये असणाऱ्या मसल बायसेप ब्रॅकाय ट्रायसेप ब्रॅकाय. ओके, तर ह्युमेरस इज द लाँगेस्ट बोन ऑफ अप्पर लिम. प्रत्येक लाँग बोन्सला दोन एंड असतात, एक अप्पर एंड असतो एक लोअर एंड असतो आणि मधातल्या पार्टला शाफ्ट म्हणतात. दॅट इज अप्पर एंड, लोअर एंड अँड शाफ्ट. असे तीन पार्ट असतात प्रत्येक लाँग बोनला. रेडियसला पण अप्पर एंड लोअर एंड शाफ्ट राहील, अल्नाला पण अप्पर एंड लोअर एंड शाफ्ट राहील, फिमरला पण, टिबियाला पण, फिब्युलाला पण. फक्त क्लॅव्हिकलला मिडियल एंड, लॅटरल एंड आणि शाफ्ट होतं कारण क्लॅव्हिकल इज ओनली वन लाँग बोन विच लाय हॉरिझॉन्टली इन अवर बॉडी. बाकीचे सगळे लाँग बोन व्हर्टिकली प्रेझेंट असतात म्हणून त्यांना अप्पर एंड, लोअर एंड आणि शाफ्ट म्हणतात. जेव्हा बोन डेव्हलप होत असते, पूर्ण डेव्हलप झालेलं नसते, डेव्हलपिंगमध्ये असते, तेव्हा अप्पर एंड आणि लोअर एंडला इपिफायसिस म्हणतात आणि शाफ्टला डायफायसिस म्हणतात. यांच्यामध्यात गॅप असतात. ते गॅपमध्ये आपली जसं जसं आपली हाईट वाढते तशी तशी ती गॅपमधला टिश्यू पण वाढते. जो टिश्यू वाढतो त्याला मेटाफायसिस म्हणतात. ते एंडोस्के आपल्या याच्यामध्ये तुम्ही हार्मोनल कोऑर्डिनेशन्समध्ये माणसाची ग्रोथ करणारं जे हार्मोन आहे, ग्रोथ हार्मोन ऑर सोमॅटोट्रॉपिक हार्मोन, त्यामध्ये तुम्हाला कळेल. आता सध्या स्केलेटनमध्ये तुम्ही ह्युमेरस शिकताना अप्पर एंड, लोअर एंड आणि शाफ्ट हे शिकायचं आहे. आता अप्पर एंडमध्ये ह्युमेरसला एका बॉलसारखं हेड दिसते, याला म्हणायचं हेड ऑफ ह्युमेरस. हा जो पार्ट आहे याला म्हणतात हेड ऑफ ह्युमेरस. नंतर ही जी मोठी ट्युब्रॉसिटी दिसते जी आपल्या या साईडला असते याला म्हणतात
ग्रेटर ट्यूबरॉसिटी, हेड ऑफ ह्यूमेरस ग्रेटर ट्यूबरॉसिटी, याच्यासारखी पण छोटी समोरच्या साईडला जी ट्यूबरॉसिटी असते याला म्हणतात लेसर ट्यूबरॉसिटी. तर बुकमध्ये ट्यूबरॉसिटी किंवा ट्यूबरकल, जिथे बोनवर एक गाठीसारखं स्ट्रक्चर आलेलं असते त्याला ट्यूबरकल म्हणतात किंवा ट्यूबरॉसिटी म्हणतात. म्हणून ग्रेटर ट्यूबरॉसिटी ऑर ग्रेटर ट्यूबरकल, लेसर ट्यूबरॉसिटी ऑर लेसर ट्यूबरकल. आणि दोन ट्यूबरॉसिटीच्या मधात एक ग्रू दिसते, ह्या ग्रूमधून तुमची ही बायसेप नावाची मसल गेलेली असते. म्हणून ग्रू बायसेप मसलसाठी आहे म्हणून त्याला म्हणतात बायसिपिटल ग्रू. म्हणजे अप्पर एंडमध्ये कोणते कोणते लेबलिंग झाले, एक हेड ऑफ ह्युमेरस, ग्रेटर ट्यूबरॉसिटी ऑर ग्रेटर ट्यूबरकल, लेसर ट्यूबरॉसिटी ऑर लेसर ट्यूबरकल आणि बायसिपिटल ग्रू. आता ग्रेटर ट्यूबरॉसिटी, लेसर ट्यूबरॉसिटी आणि बायसिपिटल ग्रू हे एका हातात पकडलं आपण आणि हेड ऑफ ह्युमेरस एका हातात पकडलं, या दोघांच्या मधात जी तुम्हाला जॉईंट असलेली नेक दिसते या नेकला म्हणतात ॲनाटॉमिकल नेक. याला म्हणायचं ॲनाटॉमिकल नेक, दॅट इज हेड ऑफ ह्युमेरस, ग्रेटर ट्यूबरॉसिटी ऑर ग्रेटर ट्यूबरकल, लेसर ट्यूबरॉसिटी ऑर लेसर ट्यूबरकल, बायसिपिटल ग्रू आणि ॲनाटॉमिकल नेक. जी ॲनाटॉमिकल नेक एकदम छोटी असते, जिथे हेड ऑफ ह्युमेरस ग्रेटर ट्यूबरॉसिटीला जुडलेलं असतो त्याला म्हणायचं ॲनाटॉमिकल नेक. नंतर पुढे शाफ्ट सुरू होतो. शाफ्ट जो असतो हा अप्पर एंडला जिथं जुळतो त्याला म्हणतात सर्जिकल नेक. आणि हा जो सर्जिकल नेक नावाचा पार्ट असतो हा ह्युमेरसमधला सगळ्यात विकेस्ट पार्ट असतो. त्याच्यामुळे सर्जिकल नेक इज द विकेस्ट पार्ट ऑफ ह्युमेरस. नंतर खाली आलो आपण की आपल्याला शाफ्ट ऑफ ह्युमेरस दिसते. शाफ्ट ऑफ ह्युमेरसमध्ये एक मोठी ट्यूबरॉसिटी दिसते ज्याच्यावर हे खांद्याची डेल्टॉइड नावाची मसल अटॅच असते. डेल्टॉइड नावाची मसल इन्सर्शन करते म्हणून याला म्हणतात डेल्टॉइड ट्यूबरॉसिटी. या भागाला म्हणतात डेल्टॉइड ट्यूबरॉसिटी. नंतर खाली गेलो आपण म्हणजे शाफ्ट ऑफ ह्युमेरसवर एकच लेबलिंग लक्षात ठेवायचं आहे, डेल्टॉइड ट्यूबरॉसिटी. खाली लोअर एंड ऑफ ह्युमेरस, याच्यावर प्रत्येक टॉपिकवर MCQ आहेत. लोअर एंड ऑफ ह्युमेरसमध्ये इथे मोठी गाठसारखी गाठ लागते जे आपण हात जवळ केल्यावर इथं आपल्याला फील होते, याला म्हणतात मिडियल इपिकोंडाईल. मिडियल इपिकोंडाईल लॅटरल साईडला असते त्याला म्हणतात लॅटरल इपिकोंडाईल. मिडियल इपिकोंडाईल आणि लॅटरल इपिकोंडाईल, मिडियल इपिकोंडाईल, लॅटरल इपिकोंडाईल. नंतर त्याच्या खाली गेल्यावर हा डमरूसारखा भाग दिसतो, या डमरूसारख्या भागाला म्हणतात ट्रॉक्लिया. आणि त्याच्या बाजूला एक गोल भाग दिसतो ज्याच्यासोबत रेडियस जुळत असते याला म्हणतात कॅपिच्युलम, दॅट इज ट्रॉक्लिया कॅपिच्युलम. मिडियल इपिकोंडाईल, लॅटरल इपिकोंडाईल, हा ट्रॉक्लिया आणि हा कॅपिच्युलम. आता थोडं चांगलं सांभाळा, कॅपिच्युलमच्या वर एक फोसा दिसतो याला रेडियल फोसा म्हणतात. ट्रॉक्लियाच्या वर एक फोसा दिसतो, इथे एक फोसा दिसतो त्याला कोरोनॉइड फोसा म्हणतात. रेडियल फोसा, कोरोनॉइड फोसा आणि मागच्या साईडने एक मोठा फोसा दिसतो याला म्हणायचं ऑलिक्रिनॉन फोसा. शांततेनं लक्षात ठेवायचं, मिडियल इपिकोंडाईल, लॅटरल इपिकोंडाईल, ट्रॉक्लिया, कॅपिच्युलम, रेडियल फोसा, कोरोनॉइड फोसा आणि मागे असते ऑलिक्रिनॉन फोसा. मिडियल इपिकोंडाईल, लॅटरल इपिकोंडाईल, ट्रॉक्लिया, कॅपिच्युलम, रेडियल फोसा, कोरोनॉइड फोसा, ऑलिक्रिनॉन फोसा. दॅट इज व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ह्युमेरस. ह्युमेरस इज द लॉन्गेस्ट बोन ऑफ अप्पर लिम. पहिला टॉपिक डेफिनेशन, ह्युमेरस इज द लॉन्गेस्ट बोन ऑफ अप्पर लिम. डेफिनेशन झाले. दुसरा टॉपिक ह्युमेरसची पोझिशन काय आहे. ह्युमेरस इज प्रेझेंट इन आर्म, ज्याला स्केलेटनमध्ये ब्रॅकियम म्हणतात,
ब्रैकियम म्हणजे आर्म. तिसरा टॉपिक, ह्युमेरसला एक्सटर्नल फीचर्स कोणते कोणते असतात. तर ह्युमेरसला एक अप्पर एंड असतो, ह्युमेरस कन्सिस्ट ऑफ अप्पर एंड, लोअर एंड आणि शाफ्ट. आता ह्युमेरसची डायग्राम काढली तर ह्युमेरस मध्ये तुम्हाला इथे अर्ध्या बॉल सारखं हेड ऑफ ह्युमेरस दिसतो, इथून पुढे गेल्यावर ग्रेटर ट्युब्रोसिटी दिसतो, ग्रेटर ट्युब्रोसिटी और ग्रेटर ट्युबरकल, ग्रेटर ट्युब्रोसिटी. समोरच्या बाजूला तुम्हाला लेसर ट्युब्रोसिटी दिसते, इथे लेसर ट्युब्रोसिटी असतोय, लेसर ट्युब्रोसिटी. ग्रेटर ट्युब्रोसिटी आणि लेसर ट्युब्रोसिटीच्या मधात तुम्हाला इथे बायसेप मसलला जाण्यासाठी ग्रू दिसते, त्याला म्हणतात बायसिपिटल ग्रू. आणि ग्रेटर ट्युब्रोसिटी, लेसर ट्युब्रोसिटी आणि बायसिपिटल ग्रू यांना चौघांना तिघांनाही हेडपासून जोडण्यासाठी जी नेक असते त्या नेकला म्हणतात ॲनाटॉमिकल नेक. पुढे गेल्यावर आपल्याला मधातल्या भागाला शाफ्ट म्हणतात. शाफ्ट आणि अप्पर एंड ज्या एंडनं एकमेकांना जुडलेले असतात त्याला म्हणतात सर्जिकल नेक. जो सगळ्यात विकेस्ट पार्ट असतो ह्युमेरसमध्ये, माणूस हातावर पडला जरी तरी त्याची सर्जिकल नेक तुटू शकते. जिथे नेहमी नेहमी ऑपरेशन करायचं काम पडते, जिथे नेहमी नेहमी सर्जरी करायचं काम पडते त्याला सर्जिकल नेक म्हणतात. त्याच्याखाली शाफ्ट ऑफ ह्युमेरस, शाफ्ट ऑफ ह्युमेरसवर डेल्टॉइड मसलचं इन्सर्शन करण्यासाठी डेल्टॉइड ट्युब्रोसिटी. आता याच्या खाली लोअर एंड ऑफ ह्युमेरस, लोअर एंड ऑफ ह्युमेरस मध्ये इथे मिडियल इपिकोंडाइल, मिडियल इपिकोंडाइल, इथून छोटी असते ती लॅटरल इपिकोंडाइल, ही लॅटरल इपिकोंडाइल, मिडियल इपिकोंडाइल, लॅटरल इपिकोंडाइल. इथे डमरूच्या सारखा भाग जो सांगितला या डमरूच्या भागाला म्हणतात ट्रॉक्लिया. त्याच्या बाजूला एक सर्क्युलर पार्ट असतो त्याला म्हणतात कॅपिच्युलम, कॅपिच्युलम. कॅपिच्युलमच्या वर रेडियसला बसायसाठी एक रेडियल फोसा असतो, दॅट इज रेडियल फोसा. ट्रॉक्लियाच्या वर एक फोसा असतो त्याला म्हणतात कोरोनॉइड फोसा. आणि मागच्या साईडनं ह्युमेरसला एक मोठा फोसा असतो याला म्हणतात ऑलिक्रिनॉन फोसा. सुरुवातीला हे शब्द कठीण वाटतील म्हणून हा व्हिडिओ नेहमी नेहमी पाहायचा. कोणतं लेबलिंग कोण्या बोनवर आहे असे पण बरेचसे MCQ NCERT मध्ये दिलेले आहे, म्हणून प्रत्येक बोनचे लेबलिंग लक्षात ठेवण्यासाठी व्हिडिओ खूप वेळेस पाहायचा. हा लॅटरल इपिकोंडाइल आहे, हा मिडियल इपिकोंडाइल आहे, ही ट्रॉक्ली आहे, ही कॅपिच्युलम आहे, हा रेडियल फोसा आहे, हा कोरोनॉइड फोसा आहे आणि मागच्या साईडनं जो असतो त्याला म्हणतात ऑलिक्रिनॉन फोसा. ओके, आता ह्युमेरस मध्ये अप्पर एंड मध्ये असणारा लेबलिंग, एक हेड ऑफ ह्युमेरस, दुसरं ग्रेटर ट्युब्रोसिटी, तिसरं लेसर ट्युब्रोसिटी, चौथं बायसिपिटल ग्रू आणि त्याच्यानंतर ॲनाटॉमिकल नेक. सर्जिकल नेक अप्पर एंडला शाफ्ट सोबत जोडते. शाफ्ट नावाचा जो पार्ट असतो त्याच्यात एकच लेबलिंग असते, डेल्टॉइड ट्युब्रोसिटी. आणि लोअर एंडमध्ये जे लेबलिंग आहेत त्याच्यामध्ये एक मिडियल इपिकोंडाइल आहे, दुसरा लॅटरल इपिकोंडाइल आहे, 3 नंबरचा ट्रॉक्लिया आहे, 4 नंबरचा कॅपिच्युलम आहे.
त्याच्यानंतर कॅपिच्युलमच्या वर रेडियल फोसा आहे, त्याच्यानंतर कोरोनॉइड फोसा आहे आणि मागच्या साईडनं ऑलिक्रिनॉन फोसा आहे. ओके, आता पुढे गेल्यानंतर आपल्या ह्युमेरसमध्ये कोणते कोणते जॉईंट्स असतात. आपला ह्युमेरस स्कॅपुलाच्या ग्लिनॉइड कॅव्हिटीसोबत जुळतो आणि स्कॅपुलाच्या ग्लिनॉइड कॅव्हिटीसोबत जुडून तिथे शोल्डर जॉईंट तयार करतो. दॅट इज ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅपुला जॉईंट विथ ह्युमेरस टू फॉर्म शोल्डर जॉईंट. शोल्डर जॉईंटला ग्लिनॉइड कॅव्हिटी आणि ह्युमेरस दोघांचं युनियन मिळून शोल्डर जॉईंट बनते, म्हणून याला ग्ल्युनो ह्युमेरल जॉईंट पण म्हणतात. म्हणून अप्पर एंड ऑफ ह्युमेरस जॉईंटमध्ये, अप्पर एंड ऑफ ह्युमेरस किंवा अप्पर एंडचा हेड ऑफ ह्युमेरस, हेड ऑफ ह्युमेरस जॉईंट विथ ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅपुला, ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅपुला, अप्पर एंड ऑफ ह्युमेरस जॉईंट विथ ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅपुला टू फॉर्म शोल्डर जॉईंट. शोल्डर जॉईंटला दुसरं नाव आहे ग्ल्युनो ह्युमेरल जॉईंट. आणि लोअर एंड ऑफ ह्युमेरस जो असतो हा अल्नासोबत आणि रेडियससोबत, अल्ना आणि रेडियस यांच्यासोबत जुडून इथं तयार होतो एल्बो जॉईंट. हा तयार झाला एल्बो जॉईंट. म्हणजे हेड ऑफ ह्युमेरस जॉईंट विथ ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅपुला टू फॉर्म शोल्डर जॉईंट ऑर ग्ल्युनो ह्युमेरल जॉईंट. आणि लोअर एंड ऑफ ह्युमेरस, लोअर एंड ऑफ ह्युमेरस जॉईंट विथ अप्पर एंड ऑफ रेडियस and ulna to form elbow joint. इथे आपला असा आर्म असणार आणि याच्या खाली फोर आर्म. फोर आर्म मध्ये आपली रेडियस आणि अल्ना असे दोन बोन असतात. त्याच्यात रेडियस लॅटरली असतो एनाटॉमिकल पोझिशन मध्ये पाहिलं तर, आणि अल्ना मिडियली असतो. कळलं असेल शांततेनं पहा.